राज्यात महिलांवर एकामागोमाग एक होणाऱ्या अत्याचारांच्या घटना ताज्या असतानाच पनवेल येथील घटनेने खळबळ उडाली आहे. पनवेल तालुक्यातील दुंद्रे येथे एका 55 वर्षीय महिलेला जाळून गळफास लावून मारण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी दुंद्रे येथे जाऊन या मृत महिलेच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणारे अत्याचार वाढू लागले आहेत. या आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहआयुक्त राजकुमार भटकर यांच्याकडे यावेळी केली. गेल्या 2 दिवसातली ही चौथी घटना आहे. आज आपण इथे या दुंद्रे गावामध्ये आलो. मी मगाशीच पोलीस स्टेशनला मयत ज्या आहेत त्यांच्या मुलाला भेटले, आता मी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भेटले. पोलिसांची सुद्धा टीम या ठिकाणी आलेली आहे. जॉईंट CP इथं आलेले आहे, DCP आलेले आहेत आणि त्यांचे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले. झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा घटनांचं महिलांवरती अत्याचाराचं सत्रच चालू आहे की काय अशी परिस्थिती आज उद्भवलेली इथे आहे. या केसमध्ये मात्र सध्या इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या 306 म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त केलं अशा पद्धतीचा FIR त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु सगळी वस्तुस्थिती लक्षात घेता आणि त्यांच्या कुटुंबियांशी बोलल्यानंतर त्या ठिकाणी आत्महत्येला प्रवृत्त नाही तर आमच्या आईला मारलं गेलंय अशी भूमिका किंवा अशा पद्धतीचं बोलणं जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांकडनं होत आहे. त्यामुळेच याच्यामध्ये पुढे आणखीन इन्व्हेस्टिगेशन होऊन पोलिसांनी याच्यामध्ये हा जो कलम आहे तो तिथं लावावा, पुढचं फर्दर इन्व्हेस्टिगेशन करू अशी आम्ही त्यांना विनंती केली. आणि या ठिकाणी जॉईंट CP वटकर जी आलेले आहेत, DCP अशोकजी दुधे आलेले आहेत, अतिशय उत्तम काम करणारे असे पोलीस अधिकारी आहेत. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की यामध्ये या मयत आमच्या ज्या ताई आहेत त्यांना त्या ठिकाणी पण काय माहिती का असा प्रयत्न ते गेले का मारूनच टाकले तिला त्या का तर ते खाली बोलला तसा वरती केला जाऊन तेव्हा माझी सून आली दरवाजा उघडून गेली तर वरती फक्त जर या दरवाजानं उघडलं तर खिडकीत नाही गेली त्या खुर्ची लावून गेली तर वरती फक्त तर ती टांगून ठेवली ते समजा पाणी इथपर्यंत आणता पाणी वळला होता तिला पेटवली ना गोदात पाणी वळला होता ते धूर निघले असं म्हणून ते जालाचा प्रयत्न बंद केला आणि मारून तिला पासावर लटकवलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.